सनत बिल्डर्स एंड डेवलपर्स, घर सपना पलीकड़ से, फ्लैट प्राइसेस स्टार्टिंग एट जस्ट 14.5 लाख, नियर डोडा मार्ग कोर्ट, 800 मीटर्स फ्रॉम गोवा महाराष्ट्र बॉर्डर। स्थानिक लोकांचो जो पोटा पाण्याचो प्रश्न यांच्यानी बाहेर उडवपाचो प्रयत्न केला, हाज्या खातीर हे सगळे आपणाच्या हक्का खातीर झगडतात, पण हे अजूनही मात्र या सरकारक कळना। एक म्हण असा जाणट्यांची की नाक धरले अजून तोंड उघडना। आज कितले दीस चालले हे टॅक्सी भाव आझाद मैदानाचेर बऱ्या रितीन जाई आपणाचो आंदोलन करताले, पण आज खंय तरी व्यत्यय हाडून हे आंदोलन चिरडपाचो प्रयत्न सरकार आणि सरकारी संस्थेच्या वतीन हे केलेले असा। तो हे हांव सगळ्यांक जाहीर आवाहन करता की तुमचो एकवट ही तुमची ताकद असा, आणि ह्या ताकदीच्या बळाचेर तुमचे हे आंदोलन, तुमची ही झगडी सरकाराच्या विरुद्ध असा ही आम्ही जिंकतले। आम्ही सगळे भावांक आवाहन करता, गोयच्या सगळ्या तरणाट्यांक, की आज हो प्रश्न आज टॅक्सीवाल्यांचो आयला, प्रत्येक स्थानिकांचो येतलो, प्रत्येक तालुक्यांत येतलो, तेन्ना आम्ही सगळे एकामेकांक हेल्प करून हो गोय राज्याचेर जो अन्याय जाता हे अन्याय विरुद्ध भायर उडोवपाचे काम आम्ही सगळे मेळून करपाचे। सगळ्या समस्त गोयकारांक आणि हंगासरल्या पेडणेवासियांक आभार व्यक्त करता की आमचे दोतर ॲडव्होकेट प्रशांत शहापूरकर यांच्या उलोवाक मान देऊन हंगासरचे एका असंख्य लोक जे जमले, हा खरंच त्यांचे आधी आभार व्यक्त करता आणि संपूर्ण गोयकारांक विनंती करता की टॅक्सीवाल्या भावांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहपाक जाय। कारण जर आम्ही जसे आमच्या आदोगाद दुसरे आमच्या आदोगाद जितेंद्र गांवकर असा त्यांच्यानी सांगला की नाक दामल्याशिवाय सरकारचे तोंड उघडना, हे आमकां करप गरजेचे असा। कारण 7 दिसा पयली आम्ही हायवे एकदा ब्लॉक केल्लो, कारण ट्रक असोसिएशनवाल्यांचे हेच हाल असले, आणि 7 दीस हायवे ब्लॉक केल्यानंतर सरकाराक जाग येयली की त्यांच्यो आम्ही मागण्यो आसात त्यो मान्य करपाक जाय, आणि 7 दिसांनंतर त्यांच्यो मागण्यो मान्य केल्ल्यो। तशेंच हांव म्हणटा की हे आंदोलन सुद्धा हे व्यापक गोंयभर जावपाक जाय, आणि त्या लागून सगळ्या गोयकारांचो एका पाठिंबो असपाक जाय, सगळ्या स्तरावयल्या लोकांचो किंबहुना जे म्हणून सगळे जे घटक जे ह्या ट्युरिझमाचेर डिपेंड आहात त्यांच्या सगळ्यांचे आंदोलन असा। देव बरे करू।
सो आज आम्ही एक देख घालून दिला, एक उदाहरण घालून दिला, आणि हे उदाहरण फक्त शो ऑफ करपाक न्ही, पब्लिसिटी करपाक न्ही, तर फक्त हाजे खरोखर आम्ही फाल्यांच्यान काम करपाक सुरुवात करतले। जांका ह्या बैठकीन समाविष्ट करून घेऊच्या किंवा दिसता आम्ही येऊच्या बैठकीत, तांका सगळे मुजरत आम्ही त्यांचे वेलकम करता। तुम्ही फाल्या 4:30 आमच्या या पवित्र जागेचे जमा जावचे आणि आम्ही आमची रणनीती आखतले। पेडणे तालुक्यातल्या आमच्या टॅक्सीकार भावांक किती करपाक जाता हे सांगपा खातीर फाल्या आमचा आराखडो एक तयार जातलो। सो आम परत एकदा तुमका सगळ्यांक देव बरे करू म्हणता की खूप उत्साह वाढून दिला आमच्या सगळ्यांक। माविलांक सांगूंक सोदता पळय, आमी हे कादार न्हू, हे कादार का तियात म्हणटा न्हू, ते तियात न्हू, हे आमचे भाव सगळे टॅक्सीकार भाव आमचे हे स्वतः ड्रायव्हर न्हू, हे स्वतः ओनर हे सगळे रस्त्यातू घातल्या तेंका। आणि सोपटेक सांगूंक सोदता, सोपटे हो टेलर पळय, टेलर पळय हो, आणि आमच्या 40 आमदारांना सांगता हो टेलर आमचो पळय, आमी आता 5 काढल्या, सोपटेच्या घराकडे वचपाक आमकां टायम ना, टायम नाका, 5 पुरो 5 सोपटे तुका सांगता। माझे नाव लक्ष्मण हरशी एक्चुअली, आणि तू जाण लक्ष्मण रेशादी हा म्हणता म्हणून न्हू, पण ही सगळे आमच्या टॅक्सीकारांनी लक्ष्मण रेशाविषयी माग करून दवरल्या। जो पर्यंत आमचे मागण्यो पुऱ्यो जायना तो पर्यंत आमच्या हेजेचे चालूच आसतले। हेजेर आता हांव परत एकदा सांगता, हरशी इन्स्टिगेट करपाय नासले आमकां, पूण आता सहनशीलता काबार झाल्या, भुरग्यांचे जे कितें पळय पळयता फुडल्यान फुडल्यान म्हणजे कित्याक पणजेन किंवा आणि खंय थोड्योच गाडयो फ्लाय जाता, त्यो फ्लाय जाता त्यो आमच्या। आणि म्हाका एक सांग, कॅसिनोंक ज्यो गाडयो चलता त्या कॅसिनोचेर ऑन गव्हर्नमेंट ड्युटी हो बोर्ड मारता, आणि हे पुलीस आणि आरटीओ पळयता हे कितें चाललां ते काय सदमाना। जो आरटीओ डिपार्टमेंट ट्राफीक मातसो कोणी आसा आमचो हॅल्मेट घालले मातशें कितें जाय फिर करता आणि आडयता जाल्यार आयज तेका आडोवन ते कितें येता ऑन गव्हर्नमेंट ड्युटी, शुटिंगेच्यो गाडयो चलता तेका गव्हर्नमेंट ऑन गव्हर्नमेंट ड्युटी, हे चल्ला कितें। आणि तेंका हांव आता ह्या तुमच्या माध्यमांच्या नांव सांगूं सोदता, जे कोण गाडयो चलयता आणि आमकां फोटींग करूंक सोदता म्हणजे ते चलयल्या उपरांत सरकार कितें म्हणटा, हेंचे कितें हेंचे कांय ना, थोड्यो गाडयो चलता मरे। आता तांकां इशारो दिता, जो कोण गाडयो चलयता तेंच्यांनी फाल्यांच्यान गाडयो बंद करच्यो, आणि सपोज तर हे कितें जपते कितें जालें तेंकां ते कारणीभूत तेंचे ते स्वता आसतले आणि सरकार जबाबदार आसतले। इतलेंच सांगता, देव बरें करूं। आणि हा आणि दुसरी गजाल, आता ते आयकलां फाल्यां 144 आहा म्हणून सगळ्यांनी भिवन रावच्यात, आमी वचपाचे। सपोज जे कितें जालां आतां चेतालन सांगलां थंय, सगळ्यांनी झेल बरो आंदोलन करपाय। बेळगाव सारखी शॉपिंग आता गोंयांत शक्य फक्त बॉम्बे बाजारांत। बॉम्बे बाजार घेऊन आयला तरेकवार प्रकारच्यो साड्यो, लग्न समारंभ आणि वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साड्यो, त्याचबरोबर गिफ्ट करपाक 300 साड्यो, सिल्क साडी 900 सुरुवात आणि लेहंगा 3000 रेंजी पासून सुरुवात, शिलाई आणि एम्ब्रॉयडरीची खास सोय। तर आयजच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी। प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले, देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात, आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात। आमचो पत्तो बॉम्बे बाजार, डिपार्टमेंटल स्टोर, 18 जून रोड, पणजी। हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार।